नमस्कार, मी प्रतीक आणि थोड्या दिवसांपूर्वी मी इथे होतो. सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांची भटकंती करता करता मी पोहोचलो लिंब या ऐतिहासिक गावी. आणि ही आहे लिंब या गावातील सुप्रसिद्ध 12 मोटींची विहीर. या विहिरीमध्ये प्रवेश करताना जी पहिली कमांड लागते त्या कमांडीवर मोडी लिपीमध्ये एक शिलालेख कोरलेला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या नावांचा उल्लेख दिसतो. कमांडीतून पुढे गेलो की एक पूल लागतो जो मुख्य विहिरीपर्यंत जातो, पण हा पूल उभा आहे एका उपविहिरीमध्ये. या उपविहिरीत उतरण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत. या पुलावरून या विहिरीचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग दिसतो. हा भाग म्हणजेच या विहिरीचा सज्जा होय. या सज्जावर येणाऱ्या पायऱ्या म्हणजे अंधाराचं साम्राज्य. इथून येणारा माणूस अचानक प्रगट होतोय की काय असंच वाटतं. या सज्जामध्ये असणाऱ्या खांबांवर लहान मोठी शिल्प दिसत होती. वास्तुविशारद आणि शिल्पकार काय कमाल घडवू शकतात हे या सज्जाच्या बांधणीवरून दिसत होत. विहिरीच्या कानाकोपऱ्याचं दर्शन या सज्जावरून होत होत. सज्जावर जाण्यासाठी विहिरीच्या वरच्या बाजूनेही एक रस्ता आहे, त्याने सरळ सज्जावर जाता येते. आम्ही सज्जावर होतो तेव्हाच एक टुरिस्ट गाईड काका काही लोकांना विहिरीची माहिती सांगत वर आले. आम्हीही ती माहिती ऐकू लागलो. ते म्हणत होते की ही विहीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. आपण आत्ता ज्या सज्जावर आहोत तिथे त्या काळी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या गुप्त बैठका झाल्या आहेत. या सज्जाच्या खांबांवर कोरलेल्या विशिष्ट कुणा, विशिष्ट आकारात कोरलेले प्राणी पक्षी हे या गोष्टीचे पुरावे आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात विरूबाई नावाच्या एका वीरस्त्रीने या विहिरीची देखरेख केली. गणिमांची नजर या वास्तूवर पडू नये म्हणून त्यांनी या विहिरीच्या आसपास 3,500 आंब्यांची झाडं लावली. त्या झाडांना पाणी देण्यासाठी या विहिरीवर 15 मोठ होते, पण त्यातील फक्त 12 वापरण्यात येत म्हणून या विहिरीला 12 मोठींची विहीर असं म्हणतात. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून या विहिरीकडे अजूनच कुतूहलपूर्ण नजरेने पाहू लागलो. या विहिरीवर जागोजागी वेगवेगळ्या आकारात कोरलेले सिंह सुद्धा लक्ष वेधून घेत होते. जाता जाता काही पर्यटकांनी विहिरीबद्दल माहिती विचारली. मग मगाशी जी माहिती ऐकली होती ती जशीच्या तशी त्यांना सांगितली. त्यांच्या शंकांचं निरसन केल्याचा आनंद घेऊन विहिरीकडे शेवटचा कटाक्ष टाकला आणि पुढच्या पॉइंटकडे रवाना झालो. हे आहे लिंब गावामधीलच सुप्रसिद्ध कोटेश्वर मंदिर. मंदिराचा परिसर सुंदर आहे. बांधणीवरून मंदिर पेशवाई काळात बांधलं गेलं असावं असं वाटतं. मंदिराच्या बाजूनेच खळखळ आवाज करत वाहणारी कृष्णामाई या मंदिराला ऊर्जितावस्था देत असते. मंदिरासमोरील कमान ही विशेष आकर्षक आहे. कमानीवर असणारी सज्जा सदृश खोली लक्ष वेधून घेते. या खोलीतून मंदिरासमोरील अफाट परिसरावर लक्ष ठेवलं जात असावं. मंदिराचा कळस हा उंच आहे. मंदिरासमोरील कमान दगडी आहे. प्रत्येकाने भेट द्यावी असाच हा मंदिर परिसर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत रहा.